दरम्यान खासदार कंगना राणावत यांनी काय वादग्रस्त विधान केलं होतं आपण पाहूयात. शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार आणि हत्या झाल्याचा आरोप कंगना यांनी केला आहे. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कंगना यांनी हे विधान केलं आहे. काय म्हणाल्यात कंगना आपण पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली जे काही चालू होतं ते संपूर्ण देश पाहत होता. निषेधाच्या नावाखाली हिंसाचार कसा पसरवला गेला. आंदोलनादरम्यान अनेक माणसं मारली गेली, मृतदेहांना लटकवलं गेलं, बलात्कार झाले. सरकारनं कृषी विधेयक मागे घेताच या आंदोलकांना धक्का बसला, कारण त्यांची प्लॅनिंग खूप मोठी होती आणि त्यांच्यावर सरकारनं वेळीच नियंत्रण मिळवलं. अन्यथा ते काहीही करू शकले असते असं वक्तव्य कंगना राणावत यांनी केलं आहे. तर पोलिसांनी कंगनाच्या विरोधात विधानाची चौकशी करावी अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. तर त्यांनी माफी मागावी अशी मागणी किसान सभेचे नेते अजित नवले यांनी देखील केली आहे. तर काय म्हणाले तर राऊत आणि नवले आपण पाहूया. नरेंद्र मोदीच त्यांना आतंकवादी आणि नक्षलवादी लोकसभे मध्ये म्हणतात शेतकऱ्यांना. तर ते ज्या व्यक्ती तुम्ही ज्या विशेष व्यक्तीचं नाव घेतलेलं आहे त्याच्याबद्दलची काही प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही. स्वतःच नरेंद्र मोदी अन्नदात्याला आतंकवादी नक्षलवादी म्हणत असतील, आंदोलनजीवी म्हणत असतील, तर त्यांच्याबद्दल आता काय प्रतिक्रिया द्यावी. शेतकरी हा त्यांच्यासाठी कुठल्या स्थानात नाही. जे वक्तव्य आहे शेतकरी आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले असं म्हणते ना ती, त्या बलात्कार झाले याची चौकशी व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी कंगना राणावतचं रिसर्च स्टेटमेंट घेतलं पाहिजे आणि त्या स्टेटमेंटवरती आम्ही मग पार्लमेंटला चर्चा करू. कंगना राणावतच्या अशा प्रकारच्या वक्तव्याचा मी जाहीर शब्दामध्ये निषेध करतो, धिक्कार करतो. कंगना राणावत यांनी तातडीने माफी मागावी आणि त्यांना खासदारकीचं तिकीट देणाऱ्या शक्तींनी सुद्धा याबद्दल तातडीने आपली भूमिका स्पष्ट करावी. दिल्ली येथील आंदोलनाच्या मागे चीन होतं. देशामध्ये बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण करण्याचा डाव या आंदोलनामागे होता आणि येथील आंदोलनामध्ये महिलांवर अत्याचार झाले अशा प्रकारचं वक्तव्य कंगना राणावत यांनी केलेलं आहे. त्यांनी स्वातंत्र्य युद्धाच्या बद्दल सुद्धा यापूर्वी अशाच प्रकारची बेताल वक्तव्य केलेली होती.